आजपासून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे सामाजिक न्याय भवनाचा चित्ररथ. धनंजय मुंडे यांनी बीड येथे वक्तव्य केलेलं आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या या चित्ररथाच्या माध्यमातून या विभागाच्या योजनांची माहिती तळागाळातील जनतेला देण्यात येणार आहे. एका दिवशी 5 गावात हा चित्ररथ जाणार आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना, विविध शिष्यवृत्ती योजना यासह विविध योजनांची माहिती LED व ध्वनी क्षेपण यंत्रणेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या चित्ररथाचे उद्घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा बीडचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आदी मान्यवरांसह सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. SBN मराठीसाठी बीडहून विनोद जिरे. विभाग आणि विशेष सहाय्य या मंत्रालयातून ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यायचं त्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असतील किंवा सामाजिक न्याय विभागाच्या आणि विशेष सहाय्य विभागाच्या ज्या कुठल्या योजना आहेत त्या योजनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आजपासून या ठिकाणी सामाजिक न्याय विभागानं सुरुवात केली आहे. त्याचं आता फ्लॅगशिप करून उद्घाटन केलं की वंचितातल्या वंचितापर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या योजना पोचल्या पाहिजेत, त्याचा फायदा त्यांना मिळाला पाहिजे. ज्या शासनाकडून सामाजिक न्याय विभागाला निधी दिला जातो तो निधी वंचित आणि वंचितातल्या वंचितपर्यंत पोचवावा हाच प्रामाणिक उद्देश या चित्ररथ आहे. आम्ही जे काही प्रचार प्रसार करतो आहे या विभागाच्या माध्यमातून त्यातला हा एक भाग आहे की आम्ही चित्ररथ सबंध महाराष्ट्रभर फिरवतो आहे आणि आमच्या विभागाच्या योजना वंचितांपर्यंत सामान्य माणसापर्यंत पोहोचवत आहे.